सो काय जो असा वजरेचो सर गिरण बी असा ही पाय हांगसर नुसतेकार येलो या पदेर येलो कोण तरी येलो आय थिंक सो नुसतेकार येलो. सो हे गाईज गुड मॉर्निंग. तर आयचो ब्लॉग ना खूप बेगीन स्टार्ट करता. 7:30 समथींग कितें तरी जाल्या सकाळी सकाळीच ब्लॉग स्टार्ट करता. अर्दे म्हणटा तशें न्हिदेनूच आसा हांव. तर एक्चुली म्हाका आयज न्ही म्हापसा वचूंक जाय, सकाळी सकाळीच वचूंक जाय बेगिना, कारण मसालो बीन म्हाका थोडो हाडूंक जाय ताका लागून. सो ताका लागून हांव आतां म्हापसा वयतलें. तर अजून रेडी बीन काय जायना, फक्त उदक घेऊन बसला. सकाळी सकाळी माझं डेली रुटीन असंच असतं, पहिली ब्रश बीन केलं ना काय ग्लास भर उदक पिवप, मागीर एक अर्दे वरान बीन चहा पिता. सो ताका लागून उदक घेऊन बसला. तर उदक बीन पितले मागीर चहा पितले आनी ब्रेकफास्ट बीन म्हाका आतां करूंक जाय. ऑमलेट करतलें हांव सद्या आतां आनी मागीर संजय बी येतलो म्हाका व्हरो. तर संजया वांगडा हांव वयतलें आतां वयताना, आनी येताना मागीर बसीन बीन येवं शकता. आनी इतलो पावस पडटा ना आवय, कितलो रातच्यान जो पावस पडटा ना, पावसान मातशें म्हाका मार्केटान म्हणटा तशें फिरोंक दिल्या पुरो. तर भरपूरश्यो ऑर्डरी आतां आसात, ताका लागून मसालो बीन हाडूंक वयता, कारण तो मागीर भरपूर ताका प्रोसेस आसता ना ताका लागून. तर अशें करून हांव म्हापसा वयता, ताका लागून म्हापसा वयता मुद्दाम अशें. सो वयताना न्हय संजया बरोबरूच वयतलें, कारण तो कामांक वयतलो. सो तेजे बरोबर वयतलें आनी येताना मागीर बसीन पळोवया. आमचे बस आसली जाल्यार बरें जालें, आमचें मेन म्हटल्यार बसीन आसता हो मेन प्रोब्लम. सो ताका म्हटलें म्हाकाय बीन व्हर आनी म्हापसा सोड. सो पळोवया पॉसिबल जालें ताका जर कन्विन्स करपाची ट्राय करतलें सुटी घे म्हणून. सपोज तिणी घेतली जाल्यार ओके आसा, मागीर खंय वचोंक गावतलें. पण म्हाका दिसना तो सुटी बीन घेतलो, कारण हालींच तिणी सुटी घेतले न्हय ताका लागून. फ्रेश बीन जाता, ब्रेकफास्ट बीन करता आनी मेळटा तुमकां. त्यानंतर बाय. 2000 years later. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशी आसा तुम्ही सगळी? आय होप सो तुम्ही सगळी बरी आसतली. सगळी बरी आसपाक जाय, आम्ही बीन बरी आसा. आनी फायनली हांव रेडी जालें आनी बरो टायम जालो. एक्चुली सकाळी म्हणटा तशें रेडी जालें, बट सदां सारकें संजयाक लेट जालो. आनी आतां हलकोसो पावस मातसो कमी जालो. हाय करता तुमकां. हाय तेंकां हांव सांगता एक्चुली मारा खातीर या भोंवपाक रे. या रे बरो पावस पडटा, या रे बरो पावस पडटा, या रे या रे. तरी हांव कन्विन्स करीत रावतलें. हांव रेनकोट घालता आतां, मम्मीचो रेनकोट हांवें केन्ना नेगीन घेवंक ना. कसो जाता कोण जाणा, जबले कशें कितलो मोठो म्हाज्या जिवा पेक्षा रेनकोट मोठा. पावसान भिजोंक ना, भिजोंक जायना म्हणून रेनकोट तो. चल बस आता.
पळय आधी. सो सगळ्यात पहिली ना आम्ही काकाकडे वयतली आणि मागीर पोया खंय गेली जाल्या. मसाला वर पाहिला आणि सदां सारखं ना आम्ही यात काकाकडसून मसाला व्हरता आणि सध्या त्याचे शॉप बंद असले तरी पण म्हाका लागून ओपन केला. तुम्ही पोहू शकता हंगसर सगळे बंद असा ताकाच लागून कारण शॉप सध्या बंद असा बट म्हाका लागून ओपन केला. आणि मसाल्याच्या शॉपा सायडीकूच ना हंगसर गिरण बी असा ही पळयात हंगसर. आणि ह्याच्या फाटल्यान ना ते मडके बीन मेळटा पळयात ते असा आणि वॉशरूम असा. सो तुमकां अंदाज कळ आसतलो काकाचे शॉप खंय आसा ते. ह्याच्या फाटल्यान ना मडके बीन मेळटा म्हणजेच ते मातयेची जी आयदनां मेळटा ना ती. तर आम्ही जेन्ना बी मसालो घेवपाक वयता न्हय तेन्ना आपल्याक सुद्दां थोडीशी आयडिया आसूंक जाय मसाल्या बद्दल, म्हणजे कशें कितें इनग्रिडियंट आहा ते घेवपाक जाय, कशें कितें घालपाक जाय, सो खंयचो इनग्रिडियंट एक्स्ट्रा घातल्या उपरांत कशी टेस्ट येता, आनी थोडेशे जे आसता ते सिक्रेट अशे इनग्रिडियंट आसता. सो तेच्या बद्दलूय आपल्याक थोडीशी आयडिया आसूंक जाय. आनी आमी पयलींपासूनच ट्राय करता, म्हणजेच आतां मार्केटान भरपूरशे अशे मसाले बीन घेवन बसता तुमकां तर खबरूच आसतले, बट आमी स्पेशली ट्राय करता म्हणजेच घरगुती असो मसालो काडून कोण दिता तेच्याच कडसून आमी चडशे बाय करता. आणि ह्या काका कडसून आमी खूप वर्सां झाली मसालो हांगच्यानूच घेता, खूप म्हटल्या खूप वर्सां झाली, ओल्ड कस्टमर आमी म्हणू शकता. तर हांगसुनूच आमी स्टार्टींग पासून, म्हणजे म्हाका याद आसा हांव धाकटे आसतनाच्यानूच मम्मी मामा ही बीन हांगसुनूच ह्याच काका कडसून अशे हाडटाली. कारण न्हय चड पैसे पडले कथा आसा, पण मसाला हो न्हय एकदम टेस्टी घेवपाक जाय कारण सगळे डिपेंड हे मसाल्याचेरूच आसता. सगळे ऑलमोस्ट आम्ही मसालो बीन घेतलो झाले आमचे आणि बरो पॅक करून दरवं जाय कारण पावस न्हय सध्या ताका लागून. इथून घालतो आणि काका सध्या फणसे विकता पाय तुमका जायले वरात. पयशे किदें किदें शॉपिंग करी सारकें हांव पण संजय दिवता. या आम्ही खंय तरी फिरो
असा, भरपूर किती ऑप्शन असा, भरपूर किती ऑप्शन हा म्हणता. आणि पाऊस पडता की ना म्हापसा, पाऊस पडता की ना. काल कंटिन्यूस पाऊस आमच्या थंय बी. ऑर सध्या पळय सणा नुसत्याकाच्या मार्केट असा पळय त्या एरियेक असा हे पळय. चलया स्टॉपवर असा आणि बसिक रावला. Years later. ओजरेचो ब्रिज कसा आता. सो काय जो असा ओजरेचो ब्रिज आमचो दाखयता तुमका सारखो. हो पळयात एकदम व्ह्यू नाही बरो असा हांगच्या पावर म्हणतात तसो. हांगच्या नाही सनसेट बीन बरो दिसता पण आता पावसाचे दीस ना. हे पळयात बरो व्ह्यू दिसता खंयच्या टायमार बीन हांगसर. बरो व्ह्यू असा पळयात आणि पावसान तर आणिकूच व्ह्यू बरो. Thank you.
सामकी आंगच्यान बट सो गाईज फायनली म्हणतात तसे घराकडे पावल्या आणि आता जेवपाक बसला कारण भूक लागली एकदम सामकी म्हणतात तशी आणि पुलावरसून एकदम चलत येता म्हणसर जीव जॅम झाला कारण बॅग बी असले ना आणि बरे लाँग येऊचे पडटा आमकां चलत आणि हांगसर तुमकां ना काने दिसता आसतले कारण आम्ही मातशे ते हे करून घातले असे स्प्रेड करून नाही ते पिड्ड्यार जाता ना पावसातले तेका लागून आणि एकदम पोते हाडलेले तेका लागून सो आता आम्ही जेवपाक बसल्या आणि मम्मी जेवपाक बसल्या आणि पेर मम्मी बसल्या हाय जेवपाक येत हाय म्हणटा तुमकां जेवपाक आपयता ती आणि तिने आज स्पेशल किती केलं गे वेल्ल्यांचे हुमण आणि गालम्याचे तोंडाक वेल्ल्यांचे हुमण केला तिने हे पयात गालम्याच्या तोंडाक असा बांगडे फ्राय ना आणि वेल्ल्यांचे हुमण असा आणि शीत ती म्हाका विचारताली ॲक्च्युली बांगडे बीन फ्राय करू काय म्हणून बट म्हाका बांगडे बीन खावपाक ना वीड येता सामके हालीच्या दिसांनी बांगडे नासतात आमगे फ्राय बीन केले कटलेट बीन झाले एक ओके असा आता कटलेट करू शकता आम्ही इतलेशे जाय तितले कटलेट करू शकता सो कटलेट बीन बरे लागता ॲक्च्युली बट बांगडे बीन खावपाक म्हाका बेजार येता आणि ती वेल्ले खाता आणि बाकीचे नुस्तें खायना न्हू ती चड तेका लागून सो जेवण बीन मातशे वगत रेस्ट घेतली आणि थोडेशी मिरसांगो असा कट करपाचे ते कट करतली कारण काल ॲक्च्युली मम्मीन थोडे केल्ले आणि आयज बसोंक जाय थोडे असा मागीर ते कंप्लीट जातले सो जेवता बीन आणि मागीर तुमकां मेळटा त्या म्हणसर बाय तर काय जेवले बीन आणि न्हिदोन दिले सामके कारण एकदम जीव जॅम चल्लो आणि बरी न्हीद येताली बरें न्हिदले खूप दिसांनी बरें म्हणटा तशें न्हिदलें हांव कारण ह्या दोन तीन दिसांनी भरपूर म्हणटा तशी रेडी गेली मागीर वटपौर्णिमा असली तेका लागून भरपूर धावपळ अशी झाली सो इवन आयज सुद्दां म्हापसा गेले सो हे दोन तीन दीस इतले बिझी आणि इतले म्हणटा तशे हांगा थंय अशे धावपळ न्हीद सुद्दां कंप्लीट जायनासली सो आयज भरपूर बरें न्हिदलें हांव आणि आतां हांव बसतलें मिरसांगो कट करूं रातची जाल्ली आसा 8 रातचो टायम आसा सद्या 8 जाल्या आणि थोडेशे मिरसांगो आसा कारण ऑर्डरी भरपूर आसा ते म्हाका ह्या दोन तीन दिसांनी कंप्लीट करूंक जाय आणि प्रॉब्लम कितें जाता ना सोमारची गिरण बीन आमच्या हांगसर बंद आसता कारण म्हादेवचो दीस आमच्या गांवांतले म्हादेवचो दीस तर म्हादेवचो दीस असल्या उपरांत ना गिरण बीन चालून आसता सोमारची ना गिरण बीन बंद आसता सो तेका लागून आमकां मसालो बीन कुठून गावचो ना आणि दोन तीन दिसांनी कंप्लीट करूंक जाय म्हाका ऑर्डरी सो तेका लागून मिरसांगो बीन कट करतले हांव सगळेंच शेअर करतले तुमचे बरोबर कशें कितें आमी पॅकिंग बीन करता ती ऑर्डरी सो आसा दोन तीन दीस भरपूर कामां आसात सद्या ऑर्डरी म्हणटा तशें कंप्लीट करूंक जाय मसालो भाजूंक जाय अशें सद्या कामां आसात तर थोडेशे मिरसांगो आसा ॲक्च्युली काल मम्मीन चडान चड म्हणटा तशे मिरसांगो जे असले ते कट केल्ले तुरमणां म्हणटात पळय मिरसांगाची तुरमणां आसता ती काडलेली तर ती काडूंक बसतले हांव आतां तर पळोवया इल्लेशे हांव म्हटल्यार मागीर चड टायम लागता न्हय तेका लागून ते कंप्लीट करूंक जाय म्हाका सो मम्मी थंय कितें तरी बॅडरुमान काम करता मातशें कितें क्लीन करता कपडे बीन सारके दवरता त्या म्हणसर हे जे आसा न्हय ते हांव करून घेतले सो चला मिरसांगो कट करून घेता आणि जितले बेगीन जाय तितले बरे ना फायनली नाही मिरसांगो आमचे कट करून झाले जे तुरमणां असलेली कारण दोगाय बीन बसली स्टार्टींग हांव बसले मागीर मम्मी म्हणपाक लागली आपणूय बसता रोखडे जातले म्हणून सो आयचो दीस अशा तरेन गेलो सगळो बिझी 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 म्हणून आणि मातशे मात रेस्ट केलो तो एक फ्री टायम गावलो बाकी बिझी बिझी सकाळच्यान बिझी आताय बी बिझी उरतले मागीर एडिटिंगाक बीन बसोंक जाय तेका लागून सो कांयच चला तर आयचो ब्लॉग हांगसरूच एंड करी आय होप सो तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो ब्लॉग आवडलो असो जर लायक शेअर सबस्क्रायब करून विसरू नका परत एकदा म्हणजे एका नवीन व्हिडिओन त्या म्हणसर देव बरें करून आणि जर माझ्या चॅनलाचेर कोण नवीन असत नाही जर सबस्क्राईब करून बेल आयकॉन बी दामपाक विसरू नका त्या कारणान ना तुमकां माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येतले सो चला तर बाय